नमस्कार मी रेखा बागराव रेखाच रेसिपीजमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तिखट शिरा इथे मी तूप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकला आहे अर्धा किलो रवा आता हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा जर आपण व्यवस्थित भाजला नाही तर शिरा चिकट होतो म्हणून तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार तेल कढईत तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे रायजिरा रायजिराला तडका दिल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे मिरची मिरचीचं प्रमाण टाकताना तिखट जसं हवं असेल त्या प्रमाणात मिरची टाकायची आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा आपण जास्त वापरायचा आहे तीन चार कांदे घ्यायचे आहेत कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो टाकल्यामुळे शिऱ्याला चांगली चव येते आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं हिंग त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आता मी इथे अर्धा किलो रव्यासाठी एक लिटर पाणी घेतलं आहे पाणी मोजून घ्यायचं आहे एक लिटर आणि आत्ता भाजलेला रवा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी आणि रव्याचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे आपला शिरा चांगला होतो आषाठ होत नाही किंवा फडफडीसुद्धा होत नाही अगदी मौसूत असा आपला रवा तयार होतो अशा पद्धतीने एकदा शिरा जरूर करून बघा आपल्याला जर पाव किलो करायचं असेल तर अर्धा लिटर पाणी लागतं आता हे झाकून ठेवायचं आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे वाफ आल्यानंतर आपला शिरा असा छान तयार होतो आता याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर अशा पद्धतीने आपला शिरा तयार आहे एकदा जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद